5 मिनिट पेटलं छान, तर असं हे छान घरचं लिप बाम आणि घरचंच नाईट क्रीम रेडी झालंय. क्रीम न लावलेला हात आहे आणि हा क्रीम लावलेला हात आहे. रियान पण मला मदत करतोय, अर्ध्या फुटलेल्या अर्ध्या कशा. तर असं हे मस्त घरचं होममेड लिप बाम लिप्स. हॅलो हाय नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते मजेत असाल. वेलकम बॅक टू अनादर व्लॉग. आणि सॉरी व्लॉग करायला लेट होत आहे, 4 दिवस झाले व्लॉग, 4 दिवसानंतर व्लॉग बनवत आहे. तर काही कमेंट्स येत आहे की तुम्ही डेली व्लॉग बनवा किंवा टाइम गॅप कमी ठेवा दोन व्लॉग मधला. तरी मी मध्ये मध्ये शॉर्ट्स टाकत असते, बट हा मोठा जो व्लॉग आहे तो बनवायला थोडा वेळ लागतोय. पण माझा प्रयत्न सुरू आहे की ऍटलीस्ट 1 दिवसाआड तरी व्लॉग टाकावा. तर चला मी आज तुम्हाला पटकन इकडचं वातावरण दाखवते, कारण मी तर एवढी खुश आहे, कारण 2 दिवस झाले अगदी 5-6 डिग्री टेम्परेचर झाले. 5-6 डिग्री कमीच आहे, पण कसं होतं जेव्हा आपण मायनसमधून 5-6 डिग्रीवर जातो तेव्हा काहीच थंडी वाजत नाही, तसंच झालेलं आहे. आज मी अगदी शॉर्ट स्लीव्हचा टॉप घातलाय कारण थंडीच वाजत नाही आहे. आणि विहान सुद्धा नर्सरीमधून आला आणि खेळतो आहे. आणि जे मी नट्स आणले होते ते नट्स माझ्या मुलांनी सगळे खेळायला घेतले आणि त्याला बॉल म्हणून खेळतोय तो. नाही ना शोर, आता मी तुला अनदर डायनासोर दाखवतो. अरे हे काय आहे विहान? अंडर पॅन्ट्स डायनासोर. डायनासोरचे अंडर पॅन्ट्स आहेत. मी बघू शकता आभाळ आहे, पण म्हणजे काय म्हणतो थंडी अजिबातच नाही आहे, त्यामुळे बरं वाटतंय. आणि जसा हिवाळा सुरू झाला तर हे समोरचं झाड अगदी हिरवकंच होतं, तर त्याच्या आता फक्त काड्या काड्या दिसायला लागल्यात. आणि जसं हिवाळा सुरू होईल, हिवाळा संपेल ना, तसे हे पूर्ण जे तुम्हाला काड्या काड्या दिसत आहे झाडांचे, हे पूर्ण हिरवं होईल आणि खूप सुंदर दिसतं. मग काय खातोय विहान तू? शुगर? शुगर कॅन्डी. तर आम्ही ह्याला ना बुड्डिका बाल म्हणायचो. तर इकडे ते आपल्या काडीला तर गुंडाळून मिळतातच, पण असे डब्बे पण मिळतात ज्याला हे इकडे शुगर कॅन्डी म्हणतात हे लोक. पण हा बुड्डिका बालच आहे, आम्ही तरी याला बुड्डिका बाल म्हणायचो. दुसरीकडे आणखीन काही म्हणत असेल तर माहिती नाही. दर रविवारी इकडे ट्रक येतो ज्यामध्ये छान आईस्क्रीम मिळतात, आणि तो आमच्या घरासमोर तर अगदी थांबतोच तो ट्रक, कारण त्यांना माहिती आहे इथे 2 मुलं आहेत, काही ना काही घेतात. तर दर रविवारी आयदर आईस्क्रीम किंवा पॉपकॉर्न किंवा हे असं बुड्डिका बाल असं मुलं घेतात. हे मग आपल्याकडच्या वरती स्ट्रेस्ड आहे. तर इकडे थंडी सुरू झाली की इकडे खूप चांगलं मॉइश्चरायझर आणि खूप चांगलं लिप बाम पाहिजे असतं, नाहीतर एवढे हातपाय कडक येतात आणि इचिंग सुद्धा होते. तर मी तर ठीक आहे, मी मॉइश्चरायझर किंवा कोकोनट ऑइल वगैरे यूज करते आणि विकतचं लिप बाम सुद्धा यूज करते, पण मला मायराला ते विकतचं लिप बाम लावू द्यायची इच्छा होत नाही, कारण मला त्यांनी फायदा कमी आणि ओठ काळे पडतात असंच जास्त वाटतं. म्हणून मी त्या दिवशी घरी हे थोडंसं होममेड लिप बाम तयार करून बघितलं 2 गोष्टींपासून घरच्या. तर हे मला चांगलं वाटलं, तर म्हटलं आता थोडंसं जास्त क्वांटिटीत ते बनवावं, तर आणि ते मी तुम्हाला सुद्धा दाखवावं म्हणून मी आता थोडंसं लिप बाम बनवते. तर हा बीट किसून त्याचा रस काढून घेतलाय मी आणि तो गाळून घेतलाय छान कापडाने किंवा चाळणीने कशानेही गाळू शकतो आपण. तर हा बीटाचा किस करून गाळलेला रस, आता मी हा रस थोडासा आटवते पहिले, कारण हा रस जर आटवला नाही ना तर मग तो खराब होईल किंवा त्याला चांगला थिकनेस पण राहणार नाही. हा आटवला, याचं कॉन्सन्ट्रेट बनवलं की मग ते टिकतं सुद्धा आणि त्याला थोडा थिकनेस सुद्धा येतो. तर हा रस मी आटवून अगदी थोडासा राहिलाय, हा चांगला आटलाय हा रस, आणि हा थंड झाला की आणखीन थोडा गाड येतो किंवा जाड होतो. तर हा रस मी आता काढून घेते. तर हा रस आटलाय हे कसं समजायचं, तर तुला बघा हे कसं कडक झालेलं आहे आणि चमचाला सुद्धा लागतंय, चमच्याला सुद्धा हे थिकनेस लागतोय, त्याचा म्हणजे हा रस आटला आहे चांगला आणि जसा पाहिजे तसा झालेला आहे. तुम्ही बघू शकता ह्याला ऑलरेडी बघा कसं चिकटपणा आलेला आहे छान रसाला. तर हा रस आता छान थोडासा थंडा झालाय. आता मी ह्याच्यामध्ये 1 चम्मच तूप टाकत आहे. तर आपण तूप पण युज करू शकतो किंवा खोबऱ्याचं तेल पण युज करू शकतो, तर मी तूप युज करत आहे. तर मी ह्याला 5 मिनिट पेटलं छान, 5 मिनिटानंतर हे
अगदी घट्ट झालेला आहे. आता मी चहा छान ह्याला एका डब्बीत भरते आणि थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवते, म्हणजे तो अगदी सेट होऊन जाईल. आणि विहान इकडे त्याचा ऍपल खातोय. जेवण झालं, जेवायच्या आधी जर नाही खाल्लं ना त्याने, तर जेवण झाल्यानंतर तर नक्कीच खातो तो. पण रोज एक ऍपल खातो तो, त्याला खूप आवडतात सफरचंद. आणि विवी, तुला ऍपल आवडत ना? हो. हो, किती किती आवडत? एवढं आवडत, एवढं आवडत, एवढं. तर ते लिप बाम तर मी फ्रीज मध्ये ठेवलं आहे सेट करायला, पण जे मी बनवल्याचं थोडस लागलेलं आहे ना ते मी ओठाला लावत आहे. बघा तुम्ही कसला लाल चुरचुरीत कलर आलेला आहे. आणि तूप असल्यामुळे काय साईड इफेक्ट तर काहीच होणार नाही ओठाला एवढं नक्की. तर स्पेशली मी मायरासाठी म्हणून हे केलं, नाहीतर केलं पण नसतं. पण ती रोज लावते आणि मला तिला ते विकतचं लिप बाम वगैरे लावू द्यायची अजिबात इच्छा होत नाही. तर बघा किती मस्त सुंदर असा लाल कलर आलेला आहे. तरी मी थोडंसंच लावलंय, जास्त लावलं पण नाही आहे, नाहीतर अगदी लिपस्टिक सारखं वाटतं ते. खाल्ला जरी गेला तरी काही हरकत नाही. आता 3:15 तर मी आता मायराला घ्यायला चालली आहे. आणि विहान सुद्धा माझ्या सोबत आहे, कारण बाबा घरी असून सुद्धा त्याला घरी राहायचंच नव्हतं. काय बेटा? हे कॅस्टर्ड ऑल खाल्ले, हे उपमा ऑल खाल्ले. हो का? हो. आवडलं तुला उपमा? हो. कळपासून त्या नट्सच्या मागे लागलाय. सगळे नट त्यांनी ओपन करून ठेवले आणि बँग करतोय, फोडतोय तो. अरे विहान, सगळं घरात गोंधळ करणार आहे बेटा तू. हातात फुटतात का ते? ओ हो, चायनीज मध्ये काढलं तू? बघू मला इकडे काढलं. तू तू चायनीज मध्ये लिहिलं हे? आणि कोणी शिकवलं तुला हे? तू राईट नाही केलंय चू, हे टीचरने राईट करून दिलं असेल तुला, असं पकड आडवा. नाही मी केलं होते, टीचर नसते करत. हो का? हो. पण तुला चायनीज कसं लिहिता आलं? अंस्तरी केलं होते करे म्हणून. बर मग काढून लिहून दाखव. हे माहिती का, हे अम्मा चायनीज मध्ये या मोती मासा नेमो मध्ये काय होते? फक्त मी MARA केली. चायनीज न्यू इयर होत संडेला, त्याच्यामुळे मग ही ऍक्टिव्हिटी केली असावी कदाचित स्कूल मध्ये ना. आय कॅन, येस व्हाय नॉट, आय डोंट लाईक चायनीज बट स्टील आय कॅन स्टिक दॅट. इंडिया चायना नाही, एज इट इज मेड बाय यू डॅड विल स्टिक इट. स्टिक इट अदरवाइज, अदरवाइज डॅड हॅज नो इंटरेस्ट इन चायना. येस. कुठलीही गोष्ट करत असली तर ती गोष्ट ना विहानला करायची असते. प्रत्येक गोष्टी तो मी करतो मी करतो असं असंच असेल असं पुढे 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 पुढे. कलर दोन ट्रे मध्ये जोपर्यंत लिप बाम सेट होत आहे तोपर्यंत मी आता क्रीम बनवते. तर माझ्याकडे हे असं हे अलोवेरा जेल आहे, पण हे कुठल्या कंपनीचं नाहीये, तर हे मी फ्रेश अलोवेरा जेल इंडियातूनच घेऊन आली होती. तर हे जेल आहे माझ्याकडे, ते 1 चम्मच अलोवेरा जेल. आताच मी टाकते थोडस किंवा आलमंड ऑइल. आपल्या बरोबरच कसं व्हाईट होत आहे ते क्रीम सारखं, त्यात हे 1 चम्मच ग्लिसरीन टाकते. आणि त्यासोबत हे थोडेसे केसरचे थ्रेड्स आहे, तर ह्याचं मी हातानेच पावडर करते आणि ह्यात टाकते. छान मी मिक्स केलं ते, फेटलं थोडंसं, तर असं छान हे क्रीम तयार झालेलं आहे. आता मी ह्याला डब्बीमध्ये काढते. हे मी तुम्हाला लावून दाखवते, मी माझ्या हाताला, पूर्ण हाताला छान ऍब्झॉर्ब होतं हे क्रीम. अलोवेरा जेल पण आहे यात, ऑइल्स पण आहे आणि केसर पण आहे, त्याच्यामुळे बघा पूर्ण छान ऍब्झॉर्ब झालं. तर डेला तर नाही, पण नाईटला आपण हे घरी केलेलं क्रीम नक्कीच लावू शकतो, कारण तेव्हा आपण बाहेर जात नाही, त्यामुळे धूळ वगैरे काही बसत नाही. आणि बघा पूर्ण छान ऍब्झॉर्ब होऊन गेलं हे क्रीम.
हा माझा क्रीम न लावलेला हात आहे आणि हा क्रीम लावलेला हात आहे. तर असं हे छान घरचं लिप बाम आणि घरचंच नाईट क्रीम रेडी झालंय. केसरनी कलर बघा किती सुंदर आलाय घरच्या त्या क्रीमला. हा तुला देते मी लावून. तुझे हात चांगले आहे का? हात चांगले आहे तुझे? हो. थोडस मी हा असं जी त्या दिवशी स्टिक बनवली होती ती स्टिक मी या माझ्या लिप बामच्या ह्याच्यात टाकली कारण माझ्याकडे ऑलरेडी हे होत लिप बामचं तर ह्याच्यात मी टाकली. ही 5 वाजले आहे. विचारते साहेबांना चहा बी काही घेतायत का? चहा घेणार आहे का? चहा कि नाश्ता? काही चटपट होत आहे. पाणीपुरी? पाणीपुरी पुरी आहे का? पुरी चला ऑर्डर मिळालाय पाणीपुरी करायचा. तुला काय खायचंय? तर छान हे पाणीपुरीचं पाणी बनवलंय मी आणि ही जी आपली खटाई जी आहे ती मी तशी फ्रीज मध्ये बनवून ठेवते तर थोडीशी खटाई पण मी बाहेर काढून ठेवली जेणेकरून ती नॉर्मल होईल. तर आपल्याकडे डीमार्टला अशा पुऱ्या मिळतात तशाच पुऱ्यांचं पॅकेट मी इंडियन शॉप मधून घेऊन आले आहे किंवा मी नेहमी सांगते खरं तर कारण इकडे तर काही आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण पाणीपुरी खायला बाहेर जाऊ शकत नाही तर आणून ठेवते आणि पुदिना कोथिंबीर मिरची हे तर सगळं मिळून जातं तर मग हवं तेव्हा पाणीपुरी करायला बरं. तर अशा या पुऱ्या आहे. आता पुऱ्या मी त्या तळते. तर मस्त पुऱ्या झाल्या आहेत तळून. भरपूर तळल्या कारण आम्हा चौघांना एवढ्या काय एकाच वेळेस होऊन जातात ह्या. मी आत्ताच मी गॅस बंद केली आणि हे खाली आले मला सांगायला की फिंगर वगैरे पण तळत होते तळत आहे तर मी जस्ट गॅस बंद केली. मी काय झालं चिवू कसला गोंधळ आहे बेटा? हे बघ काय तळलं बघ तुला आवडत नाही पापड फिंगर छान तुला काहीच नाही तू का फाईट करतो त्रास काय देतो हाऊस का मूव्ह करतो का रे बघ राग आला तर गेला तो तिकडे. ठीक आहे तुला पापडच देत नाही मी तुला राग आलाय ना. ओके आय एम क्लोजिंग द डोअर. अरे मस्त असं पाणीपुरीचं सगळं सामान प्लॅटर रेडी आहे. इनफॅक्ट पाणीपुरीचं मस्त छान पाणी आहे. त्यानंतर इथे चना आणि त्यात कांदा कोथिंबीर वगैरे सगळं टाकलंय. भरपूर साऱ्या पुऱ्या आहेत आणि मस्त खटाई आहे. चल चिऊ विहान चला या पाणीपुरी खायला. पाणीपुरी मी प्रत्येकाला एक एक प्लेट देते. ओके विहान मध्ये मध्ये करायचं नाही. नळ करतो असं काही केलं की असं त्याला असं वाटतं कधी देते मला आणि कधी नाही. हे घे रियान पण मला मदत करतोय. अर्ध्या फुटलेल्या अर्ध्या कशा. अरे वा व्हेरी नाईस. तुम्हाला पाणी टाकून देऊ की वेगळं देऊ? पाणी टाकून दे पण त्या मडक्याची मजाच वेगळी आहे ना. डबक डबक मग मी देते ना तुम्हाला ह्या काचेच्या मडक्यातला. आपल्याकडे काचेचा मडका आहे. मस्त चांगले आले. मस्त बाहेर पेक्षा छान. हो का?
चालेल. एक नंबर पाणीपुरी झाली होती, काय सांगू, खरंच मस्त पाणीपुरी झाली होती. इनफॅक्ट आज, हा आज ह्यांना सुद्धा खूप आवडली, नाहीतर नेहमी म्हणतात थोडस आंबटच कमी झालं, मीठच कमी झालं, पण यावेळेस ते सुद्धा म्हणाले की एकदम परफेक्ट झाली म्हणून. तर आता मस्त पाणीपुरी खाल्ली आणि त्यानंतर मिस्टर राऊत चालले आहेत वॉक करायला, कारण बाहेर आता टेम्परेचर झालंय 5 डिग्री. मग असे 8 डिग्री म्हणत होते तुम्ही, आता कमी झालं असेल. ओके, पण ओव्हरऑल वातावरण खरंच चांगलं आहे, फार थंड नाही आहे. बाबा बाबा जाते, मी नाही जाते बेटा. तर मी आता मुलांना थोडस खाऊ घालते, कारण त्यांनी काही फारशी खाल्ली नाही पाणीपुरी, तर त्यांना पहिले खाऊ घालते आणि त्यानंतर लवकर झोपवते, कारण ऑलरेडी 7:15 वाजलेत आणि त्यांची झोपायची वेळ जास्तीत जास्त 8 पर्यंत झोपवते, तर ते सकाळी स्कूलसाठी उठतात, नाहीतर सकाळी कोणीच हालायलाही बघत नाही. काय आहे ते हेलिकॉप्टर? काय रे बाबा, भूक नाही गेली तुझी? नाही, कॅरेट खातोय. आणि इकडे मायरा विक्सची वाफ घेते, छान गरम गरम विक्सची वाफ घेते. रात्री गाढ झोपते, तिला वाफ दिली तर, नाही तर ती सर्दीनी थोडी बेचैन राहते रात्रभर. इतक्या लवकर ते स्किन मध्ये ऍब्झॉर्ब होत आहे असं वाटत पण नाही, काही ऑइली पण नाही वाटत आहे आणि काहीच नाही. आता 8 वाजले आणि आमचं ऑलमोस्ट सगळं आटपलंय, ह्या दोघांचं खाणं पिणं सगळं सगळं झालेलं आहे. तर आता मी ह्या दोघांना झोपवते. तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच, आशा करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. परत भेटूया नवीन कोऱ्या आणि मस्त अशा ब्लॉग मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.